आज आपण पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड याच्यावर आलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा आपण बघतो आहे। आपण प्रवेश केलेला आहे एका धान्यकोठाराच्या ठिकाणी, ज्याला येथील रहिवासी राजभवन म्हणून संबोधतात। पहिल्या या चित्रात बघतो आहे आपण शिवनेरीवर सूर्य उगवला अर्थात बाळ शिवाजीचा जन्म। छत्रपती शिवाजींनी बालपणीच रायरेश्वर जाऊन शपथ घेतली, ती शपथ घेताना आपण ते दृश्य बघतो आहे। यानंतर छत्रपतीने अवघ्या 15व्या वर्षीच तोरणा अर्थात प्रचंडगड काबीज केला, त्याचे हे दृश्य। बाजी पासलकर सोबत मावळे बाल सवंगडी आणि शिवरायांची पहिली लढाई पुरंदरवर, तदनंतर पुढे ज्यावेळेस सिद्धीने पन्हाळगडावर वेढा लावला, तिथचं हे चित्र पावनखिंडचं बाजीप्रभू देशपांडे लढताना। माफ करा, बाजी पासलकर पुरंदर इथे बेलसर इथे झालेली ही पहिली लढाई। छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाधीश्वर आणि त्यांचा हा दरबार। राजांचे छत्र चामर देऊन राजाभिषेक झालेला आहे। शिवाजी राजे आता छत्रपती शिवाजी राजे झाले। पुढील दृश्य आहे पावनखिंड इथे बाजीप्रभू देशपांडे लढताना। फार वीरश्री त्यांनी प्राप्त केलेले आहे, त्यांच्या पायाखाली सुद्धा एक शत्रू सैनिक पडलेला आहे आणि दोन्ही हातात दानपट्टा, शत्रूशी लढत आहात आणि इकडे बाजूला शिवाजी महाराज विशालगडावर पालखीत बसून रवाना होताना दिसते आहे आपल्याला। ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला गेले, कपटाने औरंगजेबांनी शिवाजीराजांना कैद केले आणि शिवाजी महाराजांनी नंतर आपली कैदखान्यातून आग्र्यातून सुटका करून घेतली, ते दृश्य बघतो आहे आपण। आणि यापुढे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याला शास्त करून शिक्षा देऊन धडा शिकवला, त्याची बोट कापताना छत्रपती शिवाजी महाराज लाल महालातील हे दृश्य। आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला जाऊन आपला जो झालेला तोटा नुकसान हानी तिथून वसूल केली। तिथे आपण एक इंग्रज अधिकारी बघतू शकतो, प्रतापराव गुजरांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज। जय शिवराय।